श्रोत्रादिनी इंद्रियान्यने संयमाग्निषु जुहुती शब्दादिनविषयान्नय इंद्रियाग्निषु जुहुती यांपैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात तात्पर्य ब्रह्मचारी ग्रहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या चार आश्रमांतील सदस्यांनी परिपूर्ण योग योगिक बनणे आवश्यक आहे मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रियभोग करण्यासाठी नाही म्हणून चार आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या देखरेखेखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत होऊन मन संयमी करतात ब्रह्मचारी केवळ कृष्णभावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्त्व आहे म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरे हे नामानुकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणाम दे आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो तो, तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत करतो आणि हरे कृष्ण हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये मह महत्... महत्प्रयासाने संयमित करतात लैंगिक जीवन मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यत मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात परंतु एखादा संयमित ग्रहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रियतृप्ती करीत नाही म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे कारण ग्रहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो सर्वांनी इंद्रियकर्मानी प्राणकर्मानी चापरे आत्मसंयम नो जुहुती ज्ञानदीपिते इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात तात्पर्य या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे पतंजलीच्या योग योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्य प्रत्यगात्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे जोपर्यंत आत्मा इंद्रियोप इंद्रियोपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला पराग आत्मा म्हणतात पण जेव्हा आत्मा अशा इंद्रियोपयोगा भोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यागात्मा म्हटले जाते शरीरामध्ये आत्मा हा दहा प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राण्यांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याने आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील या योग पद्धतीनुसार आत्मा हेच अंतिम ध्येय आहे हा प्रत्यगात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलेला असतो इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो उदाहरणात कान श्रवण करण्यासाठी नेत्र पाहण्यासाठी नासिका वास घेण्यासाठी जिव्हा चव घेण्यासाठी हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात अपान वायू अधोगामी आहे व्यानवायू आकुंचन पसरणारे प पसरणाचे कार्य करतो समान वायू समतोलपणा राखतो उदान वायू ऊर्ध्वगामी आहे जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उप उपयो, उपयोग करतो द्रव्य यज्ञास्त पोग यज्ञा यदना, योग यज्ञास्त थापरे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यत यहा हा काही जण कठोर व्रत धारण करून काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून काही जण खडतळ तपस्या करून काहीजण अष्टांगयोग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदा वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात तात्पर्य या यज्ञाचे विविध वि विभागांमध्ये वर्गीकरण करता येते विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात भारतामध्ये व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात उदाहरणार्थ धर्मशाळा अनक्ष अन्नक्षेत्र अतिथीगृह अना अनाथालय आणि विद्यापीठ इतर देशातही अनेक इस्पितळे वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय दाय, दाय। संस्था आहेत ज्या अन्नवाटप गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापिलेल्या आहेत दान देण्याच्या या सर्व कार्यांना यज्ञ असे म्हणतात काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात उदाहरणार्थ चंद्रायन आणि चातुर्मास्य या पद्धती मो मध्ये विशिष्ट नियमानुसार खडत व्रतांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते चातुर्मास्य व व्रताचे आचरण करणारा वर्षातील चार महिन्यांमध्ये केशकर्तन करीत नाही विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही दिवसातून दोन वेळा अन्नग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती किंवा हटयोग अथवा अष्टांग योग इत्यादी योगपद्धतींचे आचरण करतात काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी प्रत्यर्थ केलेला यज्ञ असे म्हणतात अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिकशास्त्रांचे विशेष करून उपनिषद आणि वेदांत सूत्र किंवा तत्त्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययनरूपी यज्ञ म्हटले जाते हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नतावस्थेचा शोधात असतात पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे कारण कृष्णभावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे अपाने जुहती प्राणम प्राणे अपानम तथा परे प्राणापान गती रुद ध्वा प्राणायामपरायणा अपरे प्राणान प्राणे शोधती या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात हे प्राणवायूची अपा अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये दे आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात तात्पर्य श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हटयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो या सर्व प्रक्रिया इंद्रिये संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत प्राणायाममध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे अप अपानवायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्वपूरक मध्ये साधतो प्राणवायू अपानवायूमध्ये अर्पण करणे या क्रियेला रचक म्हटले जाते जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयु मर्यादा वाढवू शकतो बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृंदीगत करतात परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्यस्थित असल्यामुळे त्यांची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रथ होण्याची शक्यताच नसते म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतच भगवान श्रीकृष्णांच्या दिव्यधामामध्ये प्रवेशित होतो यामुळे तो दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करीत नाही भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो माच यो अव्यभिचारेन भक्तियोगेन सेवते सगुणांना समतित्येतान ब्रह्मभूयाय कल्पते भगवंतांच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो कृष्ण भावनाभावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो भगवंतांच्या अर्पण केलेले अन्न किंवा कृष्णप्रसाद ग्रहण केल्याने आहार नियम मन आपोआपच होते इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियम मन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही सर्वे अपयते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्पहा यज्ञशिष्टामरुत भुजो ब्रह्म ब्रह्मसनातनम यज्ञाचे प्रयोजन उत्म रितीने, उत्तम रीतीने उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्टरूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात तात्पर्य विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर् द्रव्य यज्ञ वेदाध्ययन किंवा ज्ञानयज्ञ आणि योग यज्ञ कळून येते की इंद्रिय संयमन करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो म्हणून जोपर्यंत तो तो विरहित स्तरावर स्थिर होत नाही तोपर्यंत सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही हा स्तर म्हणजेच सनातन किंवा ब्रह्मास्तर होय वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सान्निध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो नायम लोको असत्यज्ञस्य कुतोअन्य कुरुसत्तम हे कुरुक्ष श्रेष्ठा यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे तात्पर्य मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफलांचा परिणाम आहे पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे या झंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे म्हणून वेद हे आपल्याला या झंजाळातून सुटण्यासाठी धर्म अर्थ काम आणि सरते शेवटी या दुःख मय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात यज्ञ केल्यामुळे जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न दूध इत्यादी प्राप्त करू शकतो याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरचीच पायरी म्हणजे इंद्रियतृप्ती करणे होय म्हणून वेदांनी इंद्रियतृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे याप्रमाणे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्राप्त उन्नत होतो आणि मुक्त जीवनाची परमोच्च परिपूर्णता म्हणजे भगवंतांचे सानिध्य प्राप्त करणे होय पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते म्हणून जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीराविषयी काय बोलावे विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यांसाठी अमर्याद सुख उपलब्ध असते परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्त असे प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय म्हणून कृष्ण भावनाभावी जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे एवुविधा यज्ञा वितता ब्रह्मनोमुखे कर्मजानविधी तांस सर्वानेव ज्ञात्वा विमोक्षसे हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील तात्पर्य वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत देहात्म बुद्धीमध्ये पूर्णपणे रथ झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे याला भगवंतांनी स्वत या ठिकाणी पुष्टी दिली आहे श्रेयानद्रव्यज्ञ ज्ञानयज्ञा परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसंप्यते हे परंतप केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे अंतत हे पार्था सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते तात्पर्य परिपूर्ण ज्ञान अवस्थेची प्राप्ती करणे त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंतिम भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये रममान होणे हा वेदांचा मुख्य उद्देश आहे तरीही या सर्व विविध यज्ञकर्मांविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधीकधी विविध प्रकारची रूपे धारण करतात जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्यज्ञानाशिवाय केवळ द्रव्यांचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात आणि त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभप्राप्ती होत नाही वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाच्या अच्युत स्तरामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होते उन्नत दिव दिव्य ज्ञानप्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच होत तरीही जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या प्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व यज्ञकर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते चेतनेमधील भिन्नतेवरून कधीकधी यज्ञकर्मांना कर्मकांड म्हटले जाते तर कधीकधी ज्ञानकांड असे म्हटले जाते ज्या यज्ञाचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष ते ज्ञान ज्ञानेनसत्व दर्शिनः आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्त्वज्ञानाचा प्रयत्न कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्त्व जाणलेले असते तात्पर्य आत्मसाक्षातकाराचा मार्ग निश्चय कठीण आहे निसंशय कठीण आहे म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित अध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात गुरुशिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही भगवंत हे अद्य अध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरुशिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ प्र रूपात प्रदान करू शकतो मूर्ख दांभिक लोकांम प्रमाणे कोणीही स्व निर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही श्रीमद् भागवत सांगतो की धर्म तू साक्षात भगवत प्रण प्रणितम धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्कवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही ज्ञानप्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्रसेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा प्राप्त पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही तर त्याने नम्रता सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदानप्रदान त्या यांचा पूर्ण मेळ असतो यज्ञावा न पुनर्मोहमेव सी पांडव एन भूतान्यशेषाने द्रक्षस्यात्मन्यथोमयी आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत अर्थात ते माझेच आहेत तात्पर्य आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो श्रीकृष्णापासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय काही लोकांना वाटते की आप आपल्याला श्रीकृष्णाशी काहीच कर्तव्य नाही श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय श्रीकृष्ण हे, हे। भगवान श्री श्री या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस् विस्तारित रूपेच आहेत त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत मायावादी तत्वज्ञानांना चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णांच्या अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात या विषय विचाराचे स्वरूप भौतिक आहे भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की परमतत्व म्हणजे एक अधिक एक बरोबर एकच होय आणि एक उणे एक म्हणजे जेही एकच होय परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो हो। आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वतः कधीच भिन्न असू शकत नाही जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत केवळ मायेमुळेच सर्व अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी शे असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्त्वपूर्ण आहेत संपूर्ण गीतेचे शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णांचा नित्यसेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांपासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णांपासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते अनादिकालापासून त्यांना या प्रयोजनाचे स्म विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य पशु देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये बद्ध झाले आहेत अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्यसेवेच्या विस्मरणामुळे होते पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्यसेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तात्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरूकडून प्राप्त करू शकतो आणि त्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा ब्रह्म टाळू शकतो परिपूर्ण ज्ञान म्हणजे परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत हे जाणणे होय याप्रमाणे निर्णय प्रकारच्या भौतिक गोष्टींशी दा तादाम्य हो केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्णभावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तिपथावर आहेत याला भागवतात पुष्टी देण्यात आली आहे मुक्ती ही हित्वान्यधाथारूप स्वरूपेन ही, मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे होय